चोपड़ा मुकबधीर विद्यालय जागतिक दिव्यांग दिनी रैली व विविध स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते महेशीर साठे यांनी दाखवली हिरवी झेंडी। शहरातील स्वर्गीय तुळसाई बहुउद्देशीय महिला मंडळ संचलित मुकबधीर विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश पी शिरसाट यांच्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येऊन चित्रकला स्पर्धेत विविध स्पर्धा घेऊन जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी दिव्यांगांवर मात करून आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख अतिथी श्री महेश भाऊ शिरसाट यांच्या शुभ हस्ते होऊन विद्यार्थ्यांनी कॉलनी परिसरात रॅली काढण्यात आली। त्यानंतर संस्थेचे कार्यकारी संचालक श्री भाऊलाल पाकळे सर व मुख्याध्यापिका सौ नम्रता धनगर यांनी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यामागील महत्त्वपूर्ण माहिती विशद करून दिव्यांग व्यक्तींनी स्वतःतील न्यूनगंड दूर सारून मोठ्या धैर्यानं जग जिंकावे यावर मार्गदर्शन केलं। यावेळी संस्था अध्यक्ष सौ लीलाताई पाकळे, चोपडा तहसीलचे रावसाहेब हेमंत हरपे, माजी मुख्याध्यापक आर बी भवराळे, संचालिका सौ वैशाली हरपे, शुभम साळुंखे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। चित्रकला स्पर्धेत नेहा पाटील प्रथम, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयातर्फे चित्र रंगवा स्पर्धा घेण्यात आली। त्यात परीक्षक महेशीर साठ यांच्या हस्ते परीक्षण होऊन कुमारी नेहा पाटील या विद्यार्थिनीला प्रथम घोषित करून शालेय साहित्य पारितोषिक म्हणून देण्यात आले। दिव्यांग सेना पुरस्काराबद्दल महेश शिरसाट यांचा गौरव करण्यात आला। जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधत दिव्यांग सेना राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार महेश शिरसाट यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक मुख्याधिकारी सौ नम्रता धनगर सौ तर आभार श्री भाऊलाल पाकळे सर यांनी मांडले। प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा।